उन्हाळ्यात तुमचा रस्त्यावरचं एखादं थंड सरबत पिण्याचा विचार असेल तर मात्र तुम्ही सावध व्हा, कारण झी 24 तासनं एक मोठं स्टिंग केलेलं आहे, कारण मुंबईत अस्वच्छ पाण्यापासून तयार झालेल्या बर्फावर आता कारवाई करण्यात आलेली आहे. महापालिका या संदर्भात सध्या धडक कारवाई करते, हातोड्यानं असा बर्फ तोडून नष्ट केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे कारवाई केलेल्या बर्फामधल्या 75% बर्फामध्ये ई कोलाय हा विषाणू सापडला. या विषाणूमुळे गाविळ जुलाब असे रोग होण्याची शक्यता आहे. अस्वच्छ पाण्यापासून तयार झालेल्या बर्फाचं सरबत किंवा गोळा खाल्ला तर थेट डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊ शकते. महापालिकेच्या या कारवाईचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुश राव यांनी, आणि आपण बघतोय झी 24 तासवर ही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य. मुंबईच्या रस्त्यांवर सर्रास अस्वच्छ बर्फाची विक्री होतीये, तसंच सरबत आणि गोळा विक्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर मुंबईमध्ये आपण बघतोय विषारी बर्फ आहे. मुंबईत अस्वच्छ बर्फावर मुंबई महापालिकेनं कारवाई केली आहे. 75% बर्फात यावेळेस ई कोलाय विषाणू सापडलेला आहे. यावेळेसची धक्कादायक बातमी, ई कोलायमुळे अतिसार, जुलाब, कावळीसारखे आजार होतात. मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. बर्फ ठेवायला असलेली जागा जी आहे ती देखील अतिशय अस्वच्छ असल्याचं समोर आलेलं आहे. आणि हा विषारी बर्फ जो आहे तो मुंबईत सर्रास विक्री केला जातोय. याच संपूर्ण कारवाईचा, महापालिकेच्या या संपूर्ण कारवाईचा झी 24 तासचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी आढावा घेतला. पाहूया. उन्हाळा सुरू झाला की आपण बर्फ खातो, तो ज्यूसमधून असेल किंवा पाण्यामधून असेल, मात्र आपण रस्त्यावरून घेत असलेला बर्फ हा हानिकारक असतो, आरोग्याला हानिकारक असतो. यामध्ये ई कोलाय सारखे विषाणू देखील आदळलेले आहेत. मी आता भायखळा या ठिकाणी, आणि आपण जर पाहिलं तर अशा अशुद्ध बर्फावर कारवाई जी आहे ती महानगरपालिका नेहमी करत असते. जसा उन्हाळा सुरू झाल्यानंतर अशा प्रकारची कारवाई जी आहे ते हेल्थ डिपार्टमेंट असेल किंवा एन्क्रोचमेंट डिपार्टमेंटच्या असते होत असते. सर, अशा प्रकारची कारवाई आपण ई वॉर्डमध्ये किती प्रमाणात सुरू आहे आणि कशाप्रकारे सुरू आहे? आपण आठवड्यातून 2-3 वेळा तरी कारवाई करतो. आणि जे ज्यूसवाले आहेत आणि शुगरकेन ज्यूसवाले आहेत त्याच्यात अशा बर्फाचा वापर होतो, आणि तो म्हणजे फिश मार्केटसाठी वापरायला पाहिजे ॲक्च्युली, पण तो ज्यूसवाले आणि शुगरकेनवाले वापरतात. आणि त्यामुळे कावळीसारखे रोग इक्वल आहे आणि त्याच्यामुळे हिपॅटायटिस आणि असे रोग पसरतात. त्यामुळे मी डॉक्टर गुजर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ई वॉर्ड, सहाय्यक आयुक्त मनीष वळणजे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो. दुसरा बर्फ वापरता येत नाही का? दुसरा कोणसा बर्फ वापरायचा? आपला ही फार भेटेल तर ई वॉर्ड भेटतो. पण जर लोक आजारी झाले तर ते चालतील का? नाही नाही, आम्हाला कसं, आम्हाला माहिती नाही त्याचं. आम्ही तो ज्यूस विकतो, काय करू शकतो. तुम्ही कुठून आणला बर्फ? इथं चर्च के पास अशा ठिकाणावरून जर आपण ज्यूस पित असाल किंवा सरबत पित असाल तर सावधान. घरी देखील आपण बर्फ करत असाल तो स्वतःच्या घरच्या पाण्याने करून तो फ्रीजमध्ये ठेवूनच त्याचा बर्फ घेतला पाहिजे, नाहीतर कावीळसारख्या रोगासारखीला आमंत्रण होऊ शकतं. व्हिडिओ अशोक सह प्रशांत अंकुश राव, झी मीडिया, मुंबई. तर आपण ही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य झी 24 तासवर पाहत आहात, कशा पद्धतीनं या संपूर्ण विषारी बर्फावर आता महापालिकेनं कारवाई केलेली आहे. झी 24 तासनं या संपूर्ण मोहिमेचा अपडेट जे आहेत ते मुंबईकरांपर्यंत पोहोचवलेले आहेत, मुंबईकरांना सावध केलेलं आहे.